दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीमध्ये कामगारांचे मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे 40 मोबाईल संच जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळवंत माणगे यांनी दिली आहे. रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनेक कामगार वास्तव्यास आहेत. अनेक कामगार हे शिफ्ट्सनुसार काम करीत असतात. कामाच्या वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्याने कामगार हे खोलीचा दरवाजा उघडा ठेवून बऱ्याचदा झोपतात. ही संधी साधून काही जण मोबाईल चोरीचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांपासून अशा चोऱ्यांचे प्रमाण MIDC परिसरात वाढत असल्याने चोरीचा छडा लावणे गरजेचं होतं. कामगारांनीही तशी मागणी केली होती. त्यानुसार रांजणगाव MIDC पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील हे कामगार रांजणगाव कारेगाव ढोकसांगवी या ठिकाणी राहतात. त्यांच्या खोल्यांमधले मोबाईल चोरून हा अल्पवयीन मुलगा ते विकत घेसे. सर्वसाधारण 8 तास काम करून हे कामगार घरी परतत असतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दरवाजे खिडक्या उघडे ठेवले जातात. याचाच गैरफायदा आणि चोरांकडून घेतला जातो. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता या चोरीचा प्रताप उघड झाला आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून 4,50,000 रुपये किमतीचे जवळपास 40 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले. स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत 6 मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस झाले. आता या मोबाईल मालकांचा शोध घेऊन त्यांना ते दिले जाणार आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. दरम्यान कामगारांनी रात्रीच्या वेळी खोलीचे दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित लावल्याची दक्षता घ्यावी, जेणेकरून मोबाईल चोरीचे प्रकार घडणार नाहीत, असे आवाहन रांजणगाव पोलिसांतर्फे करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.